नमस्कार, मी धनराज गजाननराव एलमुलवार, सहायक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर, तालुका जिल्हा चंद्रपूर। आज आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे हा गुणाकार तडफड्यावर नाणी व नोटांच्या सहाय्याने कसा करता येईल ते बघूया। चला तर आपण आता सुरुवात करूया। बघा, सर्वप्रथम अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे। आता बघा, याच्यामध्ये मी आता संख्या लिहिणार आहे 34 गुणिले 3, म्हणजे 34 ला आपल्याला 3 ने गुणायचं आहे। बघा, इथे खाली एककामध्ये 3 आहे, या ठिकाणी मी आता 3 नाणी ठेवणार आहे। बघा, 3 नाण्यांचा एक गट केला आहे आणि तो मी इथे ठेवलेला आहे। आता ही 3 नाणी किती वेळा घ्यायची आहे आपल्याला? 34 वेळा, म्हणजेच 3 34 वेळा। आता सर्वप्रथम आपण या 3 एककाने 4 एककाला गुणूया, म्हणजेच 3 4 वेळा घेऊया, म्हणजेच या 3 नाण्यांचा गट आपल्याला 4 वेळा घ्यायचा आहे। बघा, हा 1 वेळा झाला, हा 2 वेळा, हा 3 वेळा आणि हा 4 वेळा। बघा, या 3 नाण्यांचा गट आपण 4 वेळा घेतलेला आहे। ही एकूण नाणी जर आपण मोजली तर ती एकूण होतात 12। बघा, ही 12 नाणी झालेली आहे। आता 12 नाणी ही खुली आहे, म्हणजे हे या संख्येचं खुलं रूप आहे। याचं आपण आता बंद रूप करूया। या 12 एककांचं बंद रूप म्हणजेच 1 दशक आणि 2 एकक, म्हणजेच 1 10 रुपयाची नोट आणि 2 सुटी नाणी। चला तर आपण आता यांना त्यांच्या स्थानावर ठेवून घेऊया। बघा, एककाच्या घरामध्ये मी आता हे 2 एकक ठेवणार आहे आणि दशकाच्या घरामध्ये जो आपण हातचा 1 असं म्हणतो तो हातचा 1 मी आता इथे वरती बघा दशकाच्या घरामध्ये ठेवलेला आहे। आता आपला एककाचा गुणाकार आपण केलेला आहे, आता आपण दशकाचा गुणाकार करूया। आता आपण एककाने या दशकाला गुणूया, म्हणजेच 3 एककाने 3 दशकाला गुणूया, म्हणजेच 3 30 वेळा। बघा, हे इथे 3 एकक आहे आणि इथे 3 दशक आहे, म्हणजेच 3 3 दशक वेळा, म्हणजेच 30 वेळा। बघा, या 3 नाण्यांचा गट मी इथे 1 वेळा घेतलेला आहे, असे गट आपल्याला एकूण 30 वेळा घ्यायचे आहे। बघा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा, 9 वेळा, 10 वेळा, 11 वेळा, 12 वेळा, 13 वेळा, 14 वेळा, 15 वेळा, 16 वेळा, 17 वेळा, 18 वेळा, 19 वेळा, 20 वेळा, 21 वेळा, 22 वेळा, 23 वेळा, 24 वेळा, 25 वेळा, 26 वेळा, 27 वेळा, 28 वेळा, 29 वेळा आणि हे 30 वेळा। बघा, हे 3 नाण्यांचे गट आपण एकूण 30 वेळा घेतलेले आहे। ही संपूर्ण नाणी जर आपण मोजली तर ती एकूण होतात 90। बघा, ही सर्व नाणी 90 झालेली आहे। आता हे 90 नाणी म्हणजे ही संख्येचं खुलं रूप आहे, याचं आपण बंद रूपामध्ये आता रूपांतर करूया। तर 90 एकक म्हणजेच 9 दशक। बघा, 9 दशक झालेले आहे, म्हणजेच 10 च्या 9 नोटा आपण इथे घेतलेल्या आहे। आणि बघा, इथे मगा एक हातचा 1 दशक इथे आलेला होता, तो सुद्धा दशक आपण आता याच्यामध्ये मिळवून घेऊया। बघा, हा दशक मी इथे मिळवत आहे। आता एकूण किती दशक झाले आपल्याकडे? आता आपल्याकडे एकूण 10 दशक झालेले आहे। या दशकाचं खुलं रूप आहे। या दशकाला आपण आता बंद रूप करूया, म्हणजेच या दशकाचं बंद रूप करूया, म्हणजेच 10 दशकचं बंद रूप केलं तर ते होतं 1 शतक, म्हणजेच 10 दशकाचा हा 1 शतक होतो। चला तर हा शतक आपण आता या शतकाच्या घरामध्ये ठेवून घेऊया। बघा, शतकाच्या घरात आपण आता 1 शतक ठेवलेलं आहे। इथे बघा, दशकाच्या घरात काहीच नाही आहे, म्हणजे 0 आहे, व एककाच्या घरात किती आहे इथे? 2, म्हणजे एकूण उत्तर आलेलं आहे 1 शतक 0 दशक 2 एकक, म्हणजेच 102। 34 गुणिले 3
जर आपण केलं तर ते एकूण होतात 102। या उदाहरणामध्ये आपण इथे 3 च्या ठिकाणी नाणी ठेवलेली होती, आता आपण या 34 च्या ठिकाणी नाणी व नोटा ठेवून हे उदाहरण कसं करता येईल ते बघूया। बघा इथे 34 आहे, आता आपण 34 3 वेळा करणार आहोत। मगाच्या उदाहरणामध्ये आपण 3 34 वेळा केले होते, आता आपण 34 3 वेळा करणार आहोत। बघा या 4 च्या ठिकाणी मी 4 नाणी ठेवलेले आहे व या 3 च्या ठिकाणी मी 3 10 च्या नोटा ठेवलेल्या आहेत। चला तर सर्वप्रथम आपण या एककाचा गुणाकार करूया। आता बघा 4 एकक आहे, हे 4 एकक आपण 3 वेळा घेणार आहोत, म्हणजेच ही 4 ची 4 च्या नाण्यांचे गट 3 वेळा घेऊया। बघा हा 1 वेळा, हे 2 वेळा आणि हे 3 वेळा। बघा ही संपूर्ण नाणी जर आपण मोजली तर ती एकूण होतात 12। या 12 खुल्या रूपाचे आपण बंद रूप करून घेऊया। याचे बंद रूप म्हणजे 1.2 एकक। तर याला आपण यांच्या स्थानावर ठेवून घेऊया। बघा एककाच्या घरामध्ये मी 2 एकक ठेवलेले आहे व दशकाच्या घरामध्ये हा हातचा आलेला 1 दशक आपण इथे वरती ठेवलेला आहे। चला तर आपण आता हे 3 दशक 3 वेळा घेऊया, म्हणजे या 3 दशकाने 3 ला गुणूया, म्हणजेच 3 दशक 3 वेळा करूया। बघा हे 3 दशकांचा गट आपण आता 3 वेळा घेणार आहोत। बघा हे 1 वेळा, हे 2 वेळा आणि हे 3 वेळा। बघा या 3 दशकांचा गट आपण 3 वेळा घेतला, या 10-10 नोटा आपण एकूण जर मोजल्या तर ते एकूण होतात 90 रुपये। किती झालेले आहे? 90 रुपये। आणि इथे बघा एक हातचा एक आलेला होता आपला 1 दशक, तो सुद्धा आपण आता याच्यामध्ये मिळवून घेऊया। आता संपूर्ण हे 10-च्या नोटा जर आपण एकत्र करून मोजल्या तर ते एकूण होतात 100 रुपये। आता 100 रुपये म्हणजेच याचं जर बंद रूप केलं आपण तर ती होतात 1 100-ची नोट, म्हणजेच या 10 दशकांचा मिळून 1 शतक होतो। चला तर या शतकाला आपण शतकाच्या घरामध्ये ठेवूया। शतकाच्या घरात आपण शतक ठेवलेलं आहे, आता दशकाच्या घरात काहीच नाही आहे म्हणून आपण इथे 0 देऊया। आता ही एकूण संख्या झालेली आहे 1 शतक 0 दशक आणि 2 एकक, म्हणजेच 102। म्हणजेच 34 आपण 3 वेळा घेतले की 102 होतात, म्हणजेच 34 × 3 = 102। तर अशा पद्धतीने आपण नाणी व नोटांचा वापर करून हे उदाहरण तडफड्यावर सोडवू शकतो। धन्यवाद।